देश अपना 75वां गणतंत्र दिन मना रहा है। नागपुर में भी जिला प्रशासन की ओर से कस्टर्जन पार्क पर कार्यक्रम आयोजित किया गया था, जिसमें राज्य के उप मुख्यमंत्री और जिले के पार्क मंत्री देवेंद्र फडणवीस ने झंडा वंदन कर सभी को गणतंत्र दिन की शुभकामनाएं दी। इस वक्त कई लोगों को सम्मानित भी किया गया। इस दौरान जिले के सभी दलों द्वारा राष्ट्रीय ध्वज को सलामी दी गयी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आणि यावर्षी
प्रजासत्ताकाची थीम देखील आपल्या सर्वांना समजून घ्यावं लागेल. छत्रपती शिवरायांनी ज्या रयतेच्या राज्याची संकल्पना केली, ही संकल्पना देखील लोकशाहीची संकल्पना होती. प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या राज्याची संकल्पना केली, ज्याला आपण रामराज्य म्हणतो, ही संकल्पना देखील लोकशाहीची संकल्पना होती की ज्याच्यामध्ये अंतिम पंक्तीमध्ये बसलेल्या व्यक्तीला तेवढाच अधिकार आहे जेवढा पहिल्या पंक्तीमध्ये बसलेल्या व्यक्तीला आहे. आणि आज आपण सर्व लोक अत्यंत भाग्यशाली आहोत की संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक असं संविधान दिलं की ज्या संविधानाने आम्हाला एक मजबूत लोकशाही दिली, एक असं गणराज्य दिलं की ज्या गणराज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहेत, समतेचं बंधुतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित करण्याकरता या संविधानाने मार्ग मोकळा करून दिला. आणि आज भारत देश जी प्रचंड प्रगती करतो आहे आणि आम्ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो, माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात लवकरच आम्ही जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत, याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारताच्या संविधानाला द्यावं लागेल की ज्या संविधानाने एक मजबूत अशा प्रकारची लोकशाही, लोकांचं राज्य, रयतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित केलं. आणि जोवर पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत आमची लोकशाही ही चिरायूच राहील अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. इनोव्हेशनचा, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, स्पेसचा एक प्रकारे त्या ठिकाणी पुरोधा बनतोय. आणि त्याचवेळी महाराष्ट्रासारखं आपलं राज्य जे देशाचं सर्वात प्रमुख राज्य आहे, देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक Thank you.
नागपूर महानगरपालिकेचा अतिशय आमदार राजे
We'll be right back.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या तमाम देशवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपला प्रजासत्ताक, आपलं गणराज्य, आपली लोकशाही ही चिरायू हो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो. भारताच्या लोकशाहीने ही जी काही प्रगती केलेली आहे ती अत्यंत लक्षणीय आहे आणि आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे एकीकडे भारत गरीब कल्याणाचा अजेंडा राबवतो आहे आणि दुसरीकडे सायन्स, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, शेती, उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये नवनवीन सोपान त्या ठिकाणी गाठतो आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये एक महत्त्वाचा भागीदार आपलं महाराष्ट्र राज्य होतं आहे याचा मला अतिशय आनंद आहे आणि म्हणून सगळ्यांना मी पुन्हा एकदा आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो.